हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, गौरी गणपतीचे दिवस आहेत आणि तुम्हाला माहित आहे की गणपतीला आपण जास्वंदाचं फूल आवर्जून वाहतो, तर हे जास्वंदाचं फूल आपण या भागात करायला शिकणार आहे. किती सुंदर दिसतं पहा, जास्वंदाचं फूल जसंच्या तसं पाच पाकळ्यांचं आणि मोठा तुरा असलेलं, आणि हा खालचा भाग पहा फुलांचा, हाही किती सुंदर दिसतोय. तर तुम्ही असं सुंदरसं जास्वंदाचं फूल कराल आणि आपल्या गणपतीच्या डेकोरेशनमध्ये ठेवाल याची मला खात्री आहे. आपण बघूया आता हे फूल कसं करायचं ते. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. आणि विशेष म्हणजे तुम्ही जर असं केलं फूल तर मला नक्की फोटो पाठवा, म्हणजे आपल्या कलोपासकचं जे पेज आहे फेसबुकवर त्यावर मी तुमचा फोटो पब्लिश करू शकेल, तुमचं पोस्ट करू शकेल जे तुम्ही जास्वंदाचं फूल कराल ते. तर असं हे सुंदर जास्वंदाचं फूल करायला तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. चला तर मग आपण पटकन हे गणपतीच्या आत असे दोन फुलं करून गणपतीची सुंदर आरास करू. ते जास्वंदाचं फूल करण्यासाठी आपण हे दोन लोकरी घेणार आहे, लाल आणि हिरवी, दोन्ही फोर प्लाय आहे. त्याशिवाय आपल्याला कात्री लागणार आहे, क्रोशे हुक या लोकरीनुसार जी असेल ती आपण 3 mm ची घेतलेली आहे. टॅपेस्ट्री निडल आहे, मार्कर आहे आणि ही बारीक तार आपण ते तुरा जो असतो जास्वंदाच्या फुलातला तो करण्यासाठी लागणार आहे. आणि ही जी दांडी आहे जास्वंदाच्या फुलाची ती अशी रेडीमेड मिळते लोखंडाच्या याला गुंडाळलेला हिरवा कागद, किंवा नसेल अशी तुमच्याजवळ तर आपण कागद आणा आणि आपण त्यावर गुंडाळू शकतो. तर हे अशी फुलाची दांडी करता येते. तर आपण आता पाकळी करायला सुरुवात करू. पहिली पाकळी त्यासाठी आपण सुरुवात करणार आहे लाल दोऱ्यांनी. तर लाल दोऱ्यांनी आपण स्लिप नॉट करू आणि 4 chain करू किंवा साखळ्या. तर आपण हे स्लिप नॉट करून घेतली आणि 4 साखळ्या करू. 1, 2, 3, 4. आता आपल्याला खांब करायचा या पहिल्या टाक्यात. तर दोऱ्याचा वेढा घेतला, या टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, 3 टाके झाले सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन 3 × 2, दोऱ्याचा वेढा घेऊन 2 × 1, हा झाला 1 खांब. आता असाच दुसरा खांब केला त्याच टाक्यात परत, हा झाला आपला पहिला रो म्हणजे पहिली ओळ. आता आपण हे 1 chain करून पलटवणार. हे जे टाके आहेत इकडे यात आता आपल्याला काय करायचं, 3 टाके झाले आपल्याजवळ, तर 3 टाक्यामध्ये एक एक प्रत्येकी मुका खांब करायचा. मुका खांब म्हणजे सिंगल क्रोशे. मग सिंगल क्रोशे कसा करायचा तुम्हाला माहित आहे. तर आपण या टाक्यामध्ये सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, परत दोऱ्याचा वेढा घेऊन 2 × 1 केला, पुढच्या टाक्यात सुई घातली, परत 2 × 1 केला. अशा 3 सिंगल क्रोशे केले आपण. आणि पुढच्या टाक्यात म्हणजे या 3 chain म्हणजे आपला खांब होता हा, तर त्यातल्या 3र्या chain मध्ये आपण दोऱ्याचा वेढा घेऊन सिंगल क्रोशे केला. ही झाली तुमची दुसरी ओळ. आता तिसरी ओळ करायची आहे तुम्हाला, त्यासाठी पुन्हा आपण 1 chain केली, पलटवलं. आता आपल्याला इथून टाके वाढवायचे आहेत, पाकळीचा आकार असा गोल आकार व्हायचा आहे म्हणून. तर आपण पहिल्या टाक्यामध्ये 2 मुके खांब करणार आहे किंवा सिंगल क्रोशे करणार आहे. तर हा झाला पहिला आणि याच टाक्यात पुन्हा 1 सिंगल क्रोशे मुका खांब, पुढच्या टाक्यात 1 मुका खांब आणि शेवटच्या टाक्यात परत 2 मुके खांब. एक आणि हा 2, म्हणजे आता आपल्याजवळ 5 टाके झाले. पहिल्या टाक्यात आपण 2 केले होते कारण नंतरच्या टाक्यात 1 आणि पुढच्या टाक्यात परत 2, म्हणजे असे 5 टाके झाले आपल्याजवळ. आता परत आपण 1 chain केली आणि पलटवलं, म्हणजे आपले इथे 2 टाके वाढले आहेत. आता या 5 टाक्यांमध्ये 1 1 सिंगल क्रोशे करायचा आपल्याला. चौथी ओळ चालू आहे आपली. तर पहिल्या टाक्यात हा मुका खांब केला, प्रत्येक टाक्यामध्ये 1 मुका खांब, 2 क्रोशेमध्ये सहसा मोजत राहायचं मित्रांनो टाके किती आहेत, नाही तर आकार त्याचा बिघडतो. 4 आणि 5, 5 टाक्यामध्ये 5 मुके खांब केले. पहा आपला आकार कसा सुंदर होत चाललाय. आता आपल्याला पुढची 5वी ओळ करायची आहे, पुन्हा 1 chain करून पलटवलं. आता या 5व्या ओळीत पुन्हा आपल्याला टाके वाढवायचे आहेत. तर आपण पहिल्या टाक्यात आणि शेवटच्या टाक्यात 2 2 मुके खांब करणार आहे आणि मधल्या प्रत्येक टाक्यात 1 1. तर आपण पहिल्या टाक्यात 2 करू, 1 आणि 2, 2 मुके खांब केले.
आता मध्ये जेवढे टाके आहेत त्या प्रत्येकात एक 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 म्हणजे हे तिसरा झाला हा चौथा आणि पाचवा. आता आला शेवटचा टाका. शेवटच्या टाक्यात पुन्हा दोन मुके खांब करायचे आहेत. तर हा झाला तुमचा सहावा मुका खांब आणि हा सातवा. म्हणजे या ओळीनंतर आपली पाचवी ओळ आहे ही. पाचव्या ओळीनंतर आपले टाके किती झाले? एकूण सात. तर सात टाके झाले आपले. परत आपण एक चेन केली. आता दोन चेन करू. आपण दोन चेन केली आणि पलटवले. आता आपल्याला पुढची सहावी ओळ जी आहे ती अर्ध्या खांबांची करायची आहे. तर आपण अर्धे खांब दोन करणार आहे पहिल्या टाक्यात. सॉरी, पहिल्या दोन टाक्यात एक एकच अर्धा खांब करणार आहे. तर आपण पहिल्या टाक्यात अर्धा खांब करू. अर्धा खांब म्हणजे कसा? दोऱ्याची वेडा घेऊन पहिल्या टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, तीन टाके झाले. आता यात खांबासारखं तिन्ही तिनाचे दोन दोनाचा एक नाही करायचा, तर दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढायचा. हा झाला अर्धा खांब. पहिला अर्धा खांब घातला मी पहिल्या टाक्यात. आता दुसऱ्याही टाक्यात पुन्हा आपल्याला अर्धा खांब करायचा आहे. दोऱ्याचा वेढा घेऊन मी आठ टाकलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं आणि तिन्हीतून पास केलं. आता मधल्या तीन टाक्यांमध्ये दोन दोन अर्धे खांब करायचे आहेत. दोऱ्याचा वेढा घेऊन मधल्या तीन टाक्यामध्ये दोन दोन खांब करायचे आहे आपल्याला पाकळीचा आकार जसा हवा आहे त्यासाठी. तर दोऱ्याचा वेढा घेतला मी या टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, तिनाचे दोन दोनाचा एक, एक खांब झाला. त्याच टाक्यात दुसरा खांब. आता पुढच्या टाक्यातही असेच दोन खांब. एक एकाच टाक्यात दोन खांब. हा झाला दोन टाके झाले दोन दोन खांबाचे. आता तिसऱ्या टाक्यात पुन्हा दोन खांब. तर आपण या टाक्यातही परत दोन खांब करू. एक आणि दोन. आणि पुढच्या शेवटचे दोन टाके उरले आता. तर या दोन्ही टाक्यात आपल्याला अर्धे खांब करायचे. म्हणून आपण दोऱ्याची वेढा घेऊन आत घातलं टाक्यात, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढू आणि तिनाचा एक करायचा. एकदम तिनाचा एक केला. परत शेवटच्या टाक्यात तसाच अर्धा खांब आणि तिनाचा एक. म्हणजे या ओळीत सातव्या ओळीत आपण काय केलं मित्रांनो? सहाव्या ओळीत पहिल्या दोन टाक्यात अर्धे खांब केले, पुढच्या तीन टाक्यात प्रत्येकी दोन दोन खांब केले आणि शेवटच्या दोन टाक्यात पुन्हा अर्धे खांब झाले. आता सातवी ओळ करायची आहे तुम्हाला. तर परत एक चेन केली, पलटवलं. आता पहिल्या आणि शेवटच्या टाक्यात परत दोन दोन मुके खांब करायचे आहेत आणि मधल्या प्रत्येक टाक्यात एक एक मुका खांब. तर आपण पहिल्या टाक्यात दोन मुके खांब करू. एक दोन. मधल्या प्रत्येक टाक्यात एक एक म्हणजे आणि शेवटच्या टाक्यात पुन्हा दोन म्हणजे दोन टाके आपले इथे वाढणार आहे. म्हणजे या ओळीच्या आधी दहा टाके होते आपले, कारण सात नंतर आपण तीन वाढवले मधल्या तीन टाक्यात दोन दोन खांब केल्यामुळे. आणि आता इथे पहिल्या आणि शेवटच्या टाक्यात एक एक टाका वाढवत आहे आपला, म्हणजे इथे आता टाके होणार आहे आपले बारा. सुरुवातीला तीन होते, प्रत्येकी दोन दोन वाढवून मग पाच झाले, मग पुन्हा पाचाचे दोन दोन वाढवून सात झाले. मग मधल्या तीन टाक्यात आपण डबल दोन दोन डबल क्रोचेट केले, त्यामुळे तीन टाके वाढले, सातचे दहा झाले. आणि परत इथे दोन दोन टाके आपण वाढवत आहे म्हणजे बारा होणार आहे. आता हा शेवटचा टाका आला, इथे परत आपल्याला काय करायचं आहे? दोन मुके खांब. तर एक केला आणि हा दुसरा. म्हणजे या ओळीनंतर आपले बारा टाके झालेले आहेत. आता आपल्याला आठवी ओळ करायची आहे. आठव्या ओळीसाठी एक चेन केली, पलटवलं आणि या बाराही टाक्यात परत एक एक मुका खांब करायचा आहे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हा शेवटचा टाका बारा.
म्हणजे आपण मित्रांनो 3 टाक्यापासून सुरुवात केली आणि आता आपले टाके वाढत वाढत 12 टाके झालेले आहेत. तर हे आपली कितवी ओळ झाली? 8वी. आता याच्या पुढच्या ओळीपासून म्हणजे 9व्या ओळीपासून आपल्याला टाके कमी करत जायचे. याचा आकार पा किती सुंदर असा आकार झालाय आपला पंख्यासारखा. आता याच्या पुढे आपल्याला टाके कमी करत जायचे आहे. तर परत आपण एक चेन करून पलटवणार आहे आणि कसे कमी करायचे टाके पहा. पुन्हा पहिल्या आणि शेवटच्या टाक्यात आपण दोनाचा एक करणार आहे मुक्या खांबाने. एक चेन केली मी, पलटवलं. आता पहिले काय करायचंय? 2SC टॉप म्हणजे दोन मुके खांब एकत्र. तर ते कसे करायचे? पहिल्या टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली. पुढच्याही टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली. दोन टाक्यात सुई घातली आणि दोऱ्याचा वेढा घेऊन या तिन्ही टाक्यातून काढली. म्हणजे आपण दोन टाके विणले पण इथे एकच टाका तयार झाला. आता पुढच्या प्रत्येक टाक्यात एक एक मुका खांब आणि शेवटच्या दोन टाक्यात परत दोन टाक्याचा एकत्र मुका खांब करायचा आहे. त्यामुळे इथे दोन टाके कमी झाल्यामुळे या ओळीनंतर आपले टाके किती होणार आहेत? 10. आता हे शेवटचे दोन टाके उरले. काय करणार आपण इथे? दोनाचं एक मुक्या खांबाने म्हणजे पुढच्या टाक्यात घातला, टाका काढला. पुढच्या टाक्यात सुई घातली, पुन्हा आपण दोऱ्याचा वेढा घेऊन एक टाका काढला. 3 टाके झाले, दिसतंय मित्रांनो? परत दोऱ्याची अडी घेऊन तिन्ही टाक्यातून काढलं. म्हणजे आता एकूण टाके झाले तुमचे 10. बरोबर आकार ओळखूच येतो तुम्हाला. थोडा असा वाकडा झाल्यासारखा पा, आत गेल्यासारखा. आता परत एक चेन करून पलटवू आपण आणि प्रत्येक टाक्यात एक एक मुका खांब करू. ही तुमची आहे 10वी ओळ. प्रत्येक टाक्यात एक एक मुका खांब. एक मोजत राहायचं. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. बरोबर आपले 10 टाके झाले. म्हणजे 12 नंतर आता 2 कमी झाले. एक चेन करून पुन्हा पलटवला आपण. आता परत या ओळीत आपल्याला 2 टाके कमी करायचे त्याच पद्धतीने. म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या टाक्यात 2SC टॉप म्हणजे दोन मुके खांब एकत्र. तर म्हणून मी टाक्यात घालून पुढच्या टाक्यात सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन एक टाका काढला. तसंच त्याच्या पुढच्या टाक्यात आणि मग 3चा एक केला. इथे एक टाका कमी झाला आपला. आता मध्ये प्रत्येक टाक्यावर फक्त एक एक मुका खांब. आता इथे परत शेवटच्या 2 टाक्यात आपल्याला एकत्र करायचे. आपण मोजू आधी किती झाले, परत चुकायला नको. 3 आणि 3, 6 आणि 1, 7 झाले. 8 एकूण 8च टाके होणार आहे आपले. त्यामुळे हे 2 टाके आपल्याला एकत्र करायचे होते. 1 आणि शेवटच्याही टाक्यात घातलं 2. आता या दोन्ही टाक्यातून एकत्रपणे सुई काढली. आता टाके किती झाले आपले इथे? 8च टाके झालेत फक्त. आणि परत आता 12वी ओळ कशी करायची आहे? तर प्रत्येक टाक्यात एक एक मुका खांब. म्हणून आपण एक चेन करून पलटवणार आणि प्रत्येक टाक्यात एक एक मुका खांब करणार. टाके किती आहेत तुमचे आता? 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. हे 8 टाके झाले आपले. आता आपण पुढच्या ओळीत काय करायचंय? पुन्हा एक एक टाका दोन्हीकडे कमी करायचा. आता ही आपली 13वी ओळ आहे मित्रांनो. आणि इथे पुन्हा आपल्याला एक एक टाका दोन्हीकडनं कमी करायचा आहे. 8 टाके झाले. आता आकार पा कसा छान आला. आता सुरुवातीला असा पसरट आणि नंतर असा निमुळता होत चाललेला. तर आपण एक चेन करून पलटवलेला आहे. पट्टी चेन उसवली आपली. हा आता काय करायचं आपल्याला? परत एक एक टाका कमी करायचा आहे. तर पहिले आणि शेवटी 2SC टॉप म्हणजे दोन मुके खांब एकत्र. तर हे दोन मुके खांब एकत्र केले मी. 1
दोन, आता इथे टाके किती होणार आहे एकूण सहा, तीन चार पाच, आणि आता सहावा टाका कसा येईल, टू ए सी टॉगनी, तर एक आणि दोन, दोन्ही टाक्यात घातलं आणि एकत्र सुई काढली. आता हे सहाच टाके झाले आहेत आपले आणि आपले हे आकार पहा किती सुंदर आलाय. आता शेवटची आपल्याला ओळ करायची आणि ती काय, तर प्रत्येक टाक्यामध्ये एक एक मुका खांब, सहा आहेत त्यामुळे सहा मुक स्टिचेस येतील परत, एक दोन तीन चार पाच आणि सहा. आता हा पाकळीचा जवळपास भाग होत आलेला आहे आणि असा छान आकार झाला आहे पहा तुमच्या पाकळीचा. आता आपल्याला इथे हा दोरा कापून घ्यायचा आहे, तर आपण इथे गाठ मारून घेऊ. आता जास्वंदाच्या पाकळ्या जर तुम्हाला आठवत असतील तर त्या थोड्याशा अशा कतरल्यासारख्या असतात साईडनी, त्यामुळे आपण आता तो भाग करण्यासाठी लाल दोरा असा इथे खाली, जेव्हा आपले हे एक दोन तीन चार जेव्हा खांबाची ओळ जी आहे इथे स्पष्ट दिसते त्याच्या खाली असं इथे आपण लाल दोरा जॉईन करणार आहे. तर मी इथे एक स्लिप स्टिच घालते या दोऱ्याला आणि तो टाका आपण तिथे कनेक्ट करू. हे खांबाची ओळ आहे त्याच्या खाली मी हा टाका काढला स्लिप स्टिच घालून लाल निस परत. आणि आता ते पाकळी कातरल्यासारखी दिसण्यासाठी आपण काय करणार आहे पहा, तीन चेन करायच्या, एक दोन तीन, आणि या पुढच्या ह्याच्यात स्लिप स्टिचनी सॉरी सिंगल क्रोशेनी जोडायचं. तर सिंगल क्रोशेनी जोडलं मी असं येईल इथे, परत तीन चेन करायच्या, एक दोन तीन, आणि पुढे सिंगल क्रोशेनी जोडायचं म्हणजे मुक्या खांबानी, परत तीन चेन असं कुठपर्यंत, तर आपले हे सहा टाके जे आहेत वर हे दिसेपर्यंत करायच्या. तीन चेन केल्या आणि परत पुढच्या थोडी जागा सोडून इथे आपण त्याला सिंगल क्रोशेनी म्हणजे मुक्या खांबानी जोडलं, एक दोन तीन, आणि पुन्हा आपण त्याला मुक्या खांबानी जोडलं. असे सहा येतात, एक दोन तीन चार झाले, आता आणखीन दोन येतील आपले, एक दोन तीन, तीन चेन केल्या आणि पुढच्या टाक्याशी पुढच्या थोडं अंतर सोडून सिंगल क्रोशे घालून जोडलं त्याला. आपण पुन्हा तीन चेन करू आणि पहिल्या टाक्याशी जोडून घेऊ याला. हा पहिला टाका आहे आपला, इथे आपण त्याला सिंगल क्रोशेनी जोडून घेऊ. आता परत दोन दोनच चेन करायचे आता, कारण हे टाके जवळजवळ असतात त्या मनाने हे आपण साईडला तीन तीन चेन केल्या, आता पुढच्या टाक्यात जाण्यासाठी आपण दोनच चेन केल्या आणि याच्या पुढच्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशेनी आपण याला जोडणार आहे. परत दोन चेन आणि पुढच्या टाक्यात सिंगल क्रोशेनी जोडायचा, पुन्हा दोन चेन सिंगल क्रोशे पुढच्या टाक्यात, अर्थात हे सहा टाके आहे म्हणजे सहा वेळा येईल असं. परत दोन चेन आणि पुढच्या टाक्यात सिंगल क्रोशे, दोन चेन दोन चेन आणि शेवटच्या टाक्यात आता सिंगल क्रोशे. आता आपल्याला परत या बाजूला सुद्धा करायचं आहे इथपर्यंत जी खांबाची ओळ आहे तिथपर्यंत म्हणजे त्याच्या खाली जसं इथून सुरू केलं तसं इथपर्यंत आणायचं आहे त्याला. आता जसं इकडे करताना आपण काय केलं होतं तीन तीन चेन घेऊन जोडलं होतं तसं आता इकडे सुद्धा तीन तीन चेन घेऊन जोडायचं आहे, दोनच्या ऐवजी तीन करायच्या. आणि ते जोडता जोडता हा जो दोरा आहे तो सुद्धा हाईड करायचा आहे आपल्याला, तर तीन चेन केल्या मी आणि आता हे आपण जोडू पहिल्या ठिकाणी जसं इथे जोडलं असेल तसंच सिंगल क्रोशेनी किंवा मुक्या खांबांनी जोडायचं, एक दोन तीन, पुन्हा
मुक्या खांबांनी जोडलं त्याला. परत तीन चेन मुक्या खांबांनी जोडायचं. तीन चेन घातल्या मुक्या खांबांनी जोडून घ्यायचं. आणि थोडं लक्ष द्यायचं की तिकडे जर सहा वेळा आलं असेल तर इकडे सुद्धा सहा वेळास आणाय करायचं आपण. तर तीन चेन घेतल्या, तीन मुक्या खांबांनी जोडलं. बघू आता आपण हे तीन चार पाच झाले, अजून एकदा करू आपण. पण हा पुन्हा तीन चेन आणि बघायचं आपण इथे जसं सुरुवातीला जोडलंय त्याच ओळीत आपल्याला इकडे त्याचा एंड झाला पाहिजे. तर हे आपलं एक पाकळी तयार झाली. आता आपल्याला ही नंतर पाकळी असं इथे खोलगट करून थोडंसे ही बारीक बारीक जे धागे दिसतात ना खूप लोकरीला असतात ते कापण्यासाठी किंवा ते घालवण्यासाठी आणि हे पान थोडं कडक राहावं म्हणून आपल्याला याला थोडंसं मेणबत्तीवर जाळायचं आहे. कसं ते मी तुम्हाला नंतर दाखवते. तुम्ही आता आधी काय करा की याची आपण दोरा तोडून घेऊ पहिले. तर हा आता टॅपेस्ट्री निडलनी किंवा या क्रोशाच्या सुईनी हे सगळे दोरे इथे खाली आणा या टाक्यापाशी. या सुईनी सुद्धा आणता येतील तुम्हाला. हे दोन्ही दोरे आहेत आपल्याला या सुईनी खाली आणायचे आहेत. असे दोरे हाईड करायचे हे आणि अगदी खालच्या टोकाला आणायचे. आणि हे शेवटचं टोक आहे, इथे आपण हे सगळे दोन दोरे आणले. असाच हा जो दोरा आहे हा सुद्धा हाईड करत करत इकडे आणायचा. या सुईनी नसेल जमत तर टॅपेस्ट्री निडलमध्ये घालायचं आणि शक्यतोवर वर जास्ती दिसणार नाही याची काळजी घ्यायची. दोऱ्याचा भाग शक्यतोवर खाली आला पाहिजे. तर असे आपण हे तिन्ही दोरे आता हाईड करून झालेले म्हणजे खाली आणलेत आपण. आणि नंतर पाची पाकळ्या झाल्या की मग मी तुम्हाला दाखवेन की मेणबत्तीवर हे कसे जाळायचे ते. तर ही आपली एक पाकळी तयार झाली आहे मित्रांनो. अशा आणखीन चार पाकळ्या तुम्ही करून घ्या, मग देठ कसा करायचा ते मी तुम्हाला नंतर दाखवते. हा पण देठ या हिरव्या दोऱ्यांनी करणार आहे, हिरव्या लोकरीनी. तर आपण यातही परत मॅजिक लूप घालू आणि मॅजिक लूप मध्ये पाच सिंगल क्रोशे करून घेऊ. तर मॅजिक लूप साठी मी परत बोटावर दोऱ्याचा वेढा घेतला, एक टाका काढला सुईनी आणि इथे एक चेन करून पाच सिंगल क्रोशे करायचे आहेत. पहिले एक चेन करून घेतली आणि एक दोन तीन चार आणि पाच सिंगल क्रोशे करून घेतले. आता हे ओढून घ्या दोरा आणि पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचनी त्याला जोडून द्या. तर आपण ह्या पहिल्या टाका हा आहे त्याच्याशी स्लिप स्टिचनी जोडून दिला. पाच टाके आहेत आपल्या जवळ. हे दोरा हा मधला ओढून खालचा गोल आपल्याला लहान करता येतो तर तो लहान करून घेतला. आता दुसरा राऊंड कसा करायचा आहे तर एक चेन केली आपण आणि प्रत्येक टाक्यात दोन दोन मुके खांब. तर या पहिल्या टाक्यात मी दोन मुके खांब करते आहे, एक दोन. असं प्रत्येक टाक्यामध्ये दोन दोन मुके खांब करून घ्या, एक दोन. हे पाच टाके आहे, प्रत्येक टाक्यात दोन दोन मुके खांब केले की आपले किती होतील टाके, एकूण दहा. प्रत्येक टाक्यात दोन दोन मुके खांब करून झालेत माझे दहा टाके झाले, तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ ने दहा. आता या पहिल्या टाक्याशी याला स्लिप स्टिचनी जोडायचा आहे तर पहिल्या टाक्याशी मी स्लिप स्टिचनी याला जोडून घेतला. दहा टाके झाले आपले. तर आता हा गोल कुठे संपतोय हे पाहण्यासाठी जर तुम्हाला कळत तसं कन्फ्युजन वाटत असेल तर आपण हा मार्कर लावून घेऊ शकतो की जिथे आपला राऊंड सुरू होतो. आता आपला पुढचा राऊंड काय करायचा आहे तर प्रत्येक टाक्यामध्ये एक एक मुका खांब. म्हणून आधी एक चेन केली मी आणि प्रत्येक टाक्यात आता काय करायचं आहे, एक एक मुका खांब, एक दोन. दहा मुके खांब येतील असे, तीन
चार पांच सहा सात आठ नौ आणि दहा आला हा शेवटचा. दहा मुके खाम झाल्यावर काय करायचं, हा मार्कर काढून घ्या पुन्हा आणि पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. हा पहिला टाका आहे, पहिला मुका खांब, तर त्याच्याशी स्लिप स्टिचने जोडून घेतलं. परत इथे हवं तर मार्कर लावून घ्या, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही, टाके कमी जास्त होणार नाही. आता हा जसा राऊंड केला की प्रत्येक टाक्यामध्ये एक एक मुका खांब, एक चेन घालायची प्रत्येक टाक्यात एक एक मुका खांब, तर असे आणखीन दोन राऊंड करा. हा झाला दुसरा राऊंड आपला, तर आता तिसरा आणि चौथा असाच करायचा आहे, म्हणजे रिपीट करा. तर माझे हे दोन राऊंड पूर्ण होत आलेले आहेत, दुसरा राऊंड पूर्ण झाला आहे. आता मी याला स्लिप स्टिचनीच जोडून देते. आणि दोन्ही राऊंडमध्ये आपण प्रत्येक टाक्यात फक्त मुका खांब केला असल्यामुळे टाके बदलले नाही, आपले दहाचे दहाच टाके आहेत आणि हा असा आकार आपला तयार झाला आहे. पहा आता आपल्याला याच्यात वर पाच अशा पाकळ्या टाईप करायचं आहे, तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला तीन चेन केल्या मी इथे. आता दहा टाके आहेत हे आपल्याजवळ आणि पाच करायचे आहेत आपल्याला तसे छोटे छोटे त्रिकोणी पाकळ्या, तर आपण दोन टाके मिळून करू. तर याच टाक्यामध्ये एक खांब घालू, तीन चेन एक खांब आणि मग दोन चेन करायच्या आणि स्लिप स्टिचनी इथेच जोडून द्यायचं. हे असं एक तयार झालं तुमचं. असे पाच करायचे आहेत तुम्हाला, तर आपण परत दुसऱ्या टाक्यात जायचं आहे आपल्याला. तर इथे स्लिप स्टिचनी पुढचा टाका गेला, एक सोडला मध्ये आणि स्लिप स्टिचनी त्याच्या पुढच्या टाक्यात आलो. आता इथे पुन्हा अशी पाकळी करायची आहे, त्यामुळे तीन चेन केल्या, एक दोन तीन, एक खांब केला त्याच टाक्यात आणि शेवटी दोन चेन करायच्या आणि परत त्याच ठिकाणी स्लिप स्टिचनी जोडून दिलं. आता मध्ये एक टाका सोडायचा आहे आपल्याला आणि त्याच्या पुढच्या टाक्यात करायचा आहे, त्यामुळे स्लिप स्टिचनी पुढच्याच्या पुढच्या अशा दोन टाक्यात स्लिप स्टिच घालू, एक दोन. दोन टाक्यात स्लिप स्टिच घातली कारण मध्ये एक सोडायचा होता आणि त्याच्या पुढच्या टाक्यात आता हा ही पाकळी करायची आहे. परत तीन चेन घातल्या, इथे एक मुखाम केला, दोन चेन पुन्हा केल्या आणि इथे स्लिप स्टिचनी जोडलं. जिथे सुरुवात केली होती त्याच टाक्यात स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं. हे झाले तीन. आता असेच दोन करून घ्या मित्रांनो. पुढच्या टाक्यात स्लिप स्टिच, पण हा टाका सोडायचा आहे, त्याच्या पुढच्या टाक्यात पुन्हा स्लिप स्टिच. हाही टाका आपल्याला इथे आता चौथी पाकळी करायची आहे. तीन चेन केल्या, एक खांब, दोन चेन आणि इथे स्लिप स्टिचने जोडून द्यायचं. तर आणखीन अशी एक पाकळी करून घ्या, पुढचं मी तुम्हाला दाखवते. हा तर मित्रांनो, माझ्या ह्या पाचही पाकळ्या पूर्ण झाल्या आहे. पहा पाचव्या पाकळीनंतर आपण पुढच्या टाक्यात स्लिप स्टिच घातली आहे आणि दोरा तोडून घेतलाय. आता हे किती सुंदर देठ तयार झालाय आणि पाच पाकळ्या सुद्धा लाल करून झालेल्या आहेत. आता या फक्त जोडायच्या कशा आणि तुरा कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या आधी आपल्याला या पाकळ्या ज्या केलेत आपण त्या थोड्या जाळून कडक करायच्या आहेत आणि असं मध्ये खोलगट भाग करून त्याला आकार द्यायचा आहे, तर ते सगळं आपण पाहू. हा मित्रांनो, या माझ्या पाच पाकळ्या झालेल्या आहेत करून, जसं आपण सांगितलं होतं. आणि यापैकी काही पाकळ्यांना मी आकार सुद्धा दिलेले आहेत आणि हे थोडंसं जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मेणबत्तीवर आपण जाळू, तर ते करून झालेलं आहे माझं. तर आपल्याला मी एका पाकळीला करून दाखवते की कसं करायचं म्हणून. आणि त्या तसे आपण पाचही पाकळ्या करून घ्या. आता हे मेणबत्तीवर ही पाकळी अशी धरायची, म्हणजे याला जी बारीक बारीक सुत असतात ती सगळी जळून जातात आणि त्यानंतर आपलं जे हे व्हायचं आहे, तर हे आपले असे ही बारीक बारीक सुत जळण्यासाठी त्याची टोकं आणि त्यानंतर हे कडक येतं दिसत
दिसतंय मित्रांनो कसं करायचं. आता तसंच हा आतला भाग खोलगट करण्यासाठी सुद्धा असं हाताने खोलगट करून आपण याला असं करू जाळल्यासारखं, म्हणजे ते कडक होतं थोडं आणि जसं आपण आकार दिला असेल तसंच राहतं. मागचं पण आपण हे थोडं जाळून त्याचे धागे जाळून घेऊ आणि आपण जसा पाहिजे तसा याला थोडासा आकार देऊन द्यायचा. दिसलं मित्रांनो कसं केलं, तर अशा पद्धतीने पाची पाकळ्या करून घ्या. मी आपल्या पाची पाकळ्या केलेल्या आहेत. आता मी पुढचं तुम्हाला दाखवते की हे बांधायचं तुरा राहिला आहे, आपण आधी तुरा करू. त्याचा तुरा करण्यासाठी आपली ही एक तार मिळते अशी मार्केटमध्ये, तर ह्या तारीचा आपण साधारण 3.5 ते 4 इंच तुकडा एक कापून घेऊ. ही तार अशी आहे की जशी पाहिजे तशी वाकवता येते. आपला तुरा जर असा वाकलेला ठेवायचा असेल तर तुम्ही तो तसाही ठेवू शकता. त्यामुळे अशी एक तार घ्यायची बारीकशी आणि ती 4 इंच कापून घ्या. तर ही 4 इंच मी कापून घेतली आहे तार. आता याला आपण फेविकॉलच्या मदतीने लाल दोऱ्यांनी लपेटायचंय, म्हणजे लाल आपल्या लोकरीनी. तर आपण चौपदरी लोकर घेतली आहे कारण आपल्याला वर तुरा करायचा आहे आणि तुऱ्यासाठी आपल्याला बरेच असे पाहिजे आहेत बारीक बारीक, म्हणून आपण चौपदरी लोकर घ्यायची. फेविकॉल इथे आणि टोकाला लावा आणि ही लोकर फक्त अशी साधी गुंडाळा चौपदरी, एकावर एक पदर येणार नाही अशा पद्धतीने. दिसतात आहे कसे गुंडाळते मी, एकावर एक पदर येणार नाही अशा पद्धतीने ही चौपदरी वायर गुंडाळून घ्या पूर्ण वायर तारेला चौपदरी लोकर. आणि गुंडाळून झालं की वर फेविकॉल लावून हे जे खाल टोक आहे वायरचं हे थोडं वाकडं करून घट्ट करा, म्हणजे जेणेकरून ती लोकर हलणार नाही, फिक्स होऊन जाईल या टोकाला. आणि परत असं आपण लपेटून हा तुरा पूर्ण करून टाकू. लाल तुरा पूर्ण झाला. आता हा वरचं टोकही आपलं पूर्ण झाल्यावर इथे फेविकॉल लावून घ्या. फॅब्रिक फेविकॉल मिळतं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागे, तर तेच फेविकॉल आपण इथे घेत आहे आणि या टोकाला लावून हेही टोक आपण फिक्स करत आहे. आणि हे फिक्स झालं की परत हेही टोक असंच वळवून घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्या लोकर जी आहे ती तिथून निसटणार नाही. आता याचं 1/2 इंच अशी लोकर ठेवून बाकीचा भाग कापून घ्या. हे जे उरलेली लोकर आहे 1/2 इंच, त्यात अशी एखादी टॅपेस्ट्री निडल वगैरे घालून ती 2 पदरी असेल तर त्याचे असे 2-2 पदर वेगळे करा, जसे मी इथे करत आहे. या पद्धतीने 4-ply असेल तर 4 पदर असेल तर छान 4 त्याचे वेगवेगळे होतात, अशा पद्धतीने वेगवेगळे करा. आता जमलं तर आपल्याला अशी लाल बारीक बारीक लोकरीचे तुकडे असतात आपल्याजवळ, तेही असे इथे चिकटवू शकता तुम्ही थोडे खाली या पद्धतीने. तर असे चिकटवून घ्या ते फेविकॉलनीच, फॅब्रिक फेविकॉलनी. आणि असा आपला गुच्छ तुरा साधारण एवढा तयार होईल. आता हे वाळू द्यावं लागेल मला कारण की ओलंय हे सगळं फेविकॉल, तर हे वाळेस्तोर आपल्याला थांबावं लागेल. आणि हे वाळल्यानंतर काय करायचं मित्रांनो, साधा रवा घ्यायचा आपल्या घरात जसा असतो तो, आणि त्यावर एका ह्याच्यात मी हळद लावली आहे, पाणी नाही घालायचं, नुसतं हळद लावून ते भरपूर हळद घेऊन, आणि दुसऱ्या ह्याच्यात कुंकू घातलेला आहे. कारण तुऱ्याचा काही भाग पिवळा असतो आणि काही भागावर लाल टिंबटिंब असतात. तर आपण एकदा हा तुरा असा तुम्ही केला की फेविकॉलमध्ये पुन्हा त्याला बुडवा किंवा असं टोकाला पुन्हा फेविकॉल लावा, जसं मी इथे लावते आणि इथेही टोकाला लावा. आता वर आपण लाल ह्याच्यात बुडवणार आहे, वरच्या भागात लाल असतात कारण. तसे वरच्या भागातले लाल तुरे करा
आणि खालचा जो भाग आहे त्यावर पिवळे ते बुडवता नाही येणार तर अशी पिवळा रवा जो आपण केलेला आहे तो असा घालून द्या. खालचा भाग पिवळ्या तुऱ्यांनी आणि वरचा लाल यांनी. तर असे दोन्ही भाग तयार झाले फेविकॉल लावा आधी म्हणजे ते रव्याचे कण त्याला चिकटतील की हा तुमचा तुरा तयार झाला. आता आपल्याला फक्त हे फुल कंपाईल करायचं आहे म्हणजे सगळं बांधायचं आहे आणि त्यासाठी आपण काय मित्रांनो आपण या पाचही पाकळ्या आधी एकमेकांना अशा पद्धतीने शिवून घेऊ. खोलगट भाग आतमध्ये येईल या पद्धतीने या पाचही पाकळ्या अशा एकमेकांना आपण शिवून घेऊ अशा पद्धतीने. तर आपण आता ह्या लाल दोऱ्याने शिवू त्यामुळे तर मी ही पाकळी याला असे दोन टाचे घालते आहे फक्त. इथे गाठ बांधून घ्या. पुढची पाकळी अशीच याला जोडून घ्या. मध्यभागी साधारण येईल असे. हाईट सगळ्यांची सारखी वर आली पाहिजे या पद्धतीने पहा. नंतर पुढची पाकळी त्याला तशीच शिवून घ्या. आणि ही शेवटची पाकळी. अशा पाचही पाकळ्या शिवून झाल्या की आपण हे पूर्णच्या पूर्ण आपल्या देठामध्ये घालू शकतो. तर आपण ही पाचवी पाकळी शिवून घेऊ इथे. आणि पाचवी आणि पहिली या सुद्धा एकमेकांना शिवता येतील आपल्याला. तर अशा पद्धतीने आपल्या पाचही पाकळ्या शिवून झालेल्या आहेत. आता हे फुल पहा किती सुंदर आकार यायला लागला याचा. हे फक्त आपल्याला आता यात तुरा खोचायचा आहे आणि हे अख्खाच्या अख्खं फुल आपण जो हिरवं देठ केलाय या देठामध्ये फिट करायचंय आणि त्याला आपल्याला शिवून घ्यायचंय. तर एवढं आपण पूर्ण करू आणि नंतर मी तुम्हाला दाखवते. आणि यामध्ये नंतर तुरा घालायचा आहे जो आपण केलेलाच आहे. तर हा तुरा नंतर यात घालू आणि आपलं सुंदर असं जास्वंदाचं फुल तयार होईल. आता हे फूल माझं तयार झालेलं आहे. हे फक्त या दांड्यात घालायचं आणि हिरव्या दोऱ्यांनी याला आत बाहेर असं शिवून घ्यायचं. तर टॅपेस्ट्री निडलमध्ये मी हिरवा दोरा घालून ठेवलेला आहे आणि आपण हा लाल दोरा जो आहे आता टॅपेस्ट्री निडल हीच अशी याच्या मध्यभागी घालून पूर्ण फूल याच्या आत टाकून देऊ. आपल्या देठ जे केलं होतं आपण त्या देठात पूर्ण फूल टाकून दिलं. असं ओढून घ्या त्याला चांगलं. आता आपल्याला काय करायचं आहे फक्त हे हिरव्या टॅपेस्ट्री निडलमध्ये हिरवा दोरा घातलाय तर यांनी हे लाल आणि हिरवं एकमेकांना शिवून घ्यायचं आहे. तर असं फक्त इकडनं दोरे घालून असे टाके घालून यात हे शिवून घ्या. पक्क करून घ्या म्हणजे महालणार नाही आपलं फूल. मला वाटतं आता हे झालेलं आहे पक्क. आता फक्त खालची दांडी लावायची आणि तुरा बसवायचा आहे की झालं. तर तेवढं झालं की आपलं हे जास्वंदाचं फूल पूर्ण झालं. आता यासाठी ही दांडी जी आपण केलेली आहे याला थोडं फेविकॉल लावा आणि याच्या आतमध्ये जे टोक आतमध्ये जाणार आहे त्याला फेविकॉल लावा आणि ते फेविकॉलनी पक्क करा. तर आपण ते करून घेऊ पूर्ण. फेविकॉल लावून याच्यात घालून द्या. हे वरच्या टोकाला फेविकॉल लावून असं आतमध्ये घालून द्या. समजलं. त्यानंतर आपल्याला जर वाटलं तर आपण हा हिरवा दोरा जो आहे इथला तो असा थोडा आणखीन याच्या भोवती लपेटून घेऊ शकतो म्हणजे जेणेकरून या दोन हिरव्यातला फरक जाणवणार नाही. आणि सगळ्यात शेवटी
आपण जो तुरा केलेला आहे तो तुरा आपण याच्यात फेविकॉलनीस चिकटून देणार आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे सुंदर फूल तयार होणार आहे. पूर्ण करून मी तुम्हाला दाखवते मित्रांनो. हा तर मित्रांनो, आपलं हे जास्वंदाचं फूल तयार झालंय. पहा किती सुंदर दिसत आहे. आणि या गणपतीच्या दिवसात तुम्हाला नक्कीच आवडेल करायला. तुम्हाला हवं तसा तुम्ही हा तुरा वाकवू शकता, जितका वाकवायचा तेवढा. आणि छानस असं हे जास्वंदाचं फूल डेकोरेशनसाठी गणपती समोर तुम्ही मांडू शकता. अशी दोन फुलं केली, दोन बाजूला मांडली तर अगदी सुंदर असं डेकोरेशन होईल. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या कॉमेंट्स लिहायला विसरू नका. मी तुमच्या कॉमेंट्सची नेहमीच वाट पाहत असते. आणि मित्रांनो, चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा बरं. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.